नमस्कार मित्रांनो, एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती 2023 तर आता इकडचे तर एक्झाम चालू झालेले आहेत. आता भरपूर उमेदवारांचे प्रश्न होते की शिपाई किंवा अमाल या पदासाठी टोटल 1266 जागा आहेत, तर एकूण अर्ज किती आलेले आहेत, तर संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्याला म्हणजे कुठल्या जिल्ह्याला तुम्ही फॉर्म भरला त्या ठिकाणी किती अर्ज आलेले आहेत आणि त्याच्या अगोदर किती जागा आहेत ते पण बघून घ्या. मित्रांनो, मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे, तर हा PDF फाईल आमच्या टेलिग्रामला पण अवेलेबल आहे. मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिपाई किंवा अमाल या पदाचे टोटल एकूण अर्ज आणि प्रत्येक जिल्ह्याला किती अर्ज आलेले आपण ते बघणार आहे. मित्रांनो, ओके, मी तुम्हाला पुन्हा सांगत आहे मित्रांनो, फक्त आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिपाई या पदाचे म्हणजे शिपाई या पदासाठी टोटल 1266 जागा आहेत मित्रांनो, तर एकूण अर्ज आलेले आहेत 2,07,178 एवढे अर्ज आलेले आहेत. आता प्रत्येक जिल्ह्याला किती अर्ज आलेले आपण ते पण बघूया आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्याला अर्ज केला ते तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो. चला तर सर्वात अगोदर येते अहमदनगर, तर 12,307 अर्ज आलेले आहेत. तर अकोलासाठी 5,317, अमरावतीसाठी 10,014, औरंगाबादसाठी 8,156, बीड यासाठी 5,287 अर्ज आलेले आहेत. जागा तर मी तुम्हाला अगोदरच दाखवलेल्या आहेत. तर भंडारासाठी 2,797 अर्ज आलेले आहेत. बुलढाणा 9,297, चंद्रपूर 7,007, धुळे 1,647, गडचिरोली 1,595 म्हणजे 1,595. पुढचं आहे गोंदिया जिल्हा, तर 1,778, जळगाव 5,549, जालना 1,510, कोल्हापूर 8,703, लातूर 4,054. ओके मित्रांनो, अर्जांची आकडा मोठ्या प्रमाणे आहे. मित्रांनो, जागा तर कमी आहेत प्रत्येक जिल्ह्याच्यानुसार बघितलं तर. ओके, आता नागपूर 7,026, नांदेड 3,392, नंदुरबार 4,534, नाशिक 12,243, उस्मानाबाद 3,145. तर मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्याच्यानुसार बघितलं की 2-3 जिल्ह्याला जागा जास्त आहेत, बाकी जिल्ह्याला 20-30-40 असेच जागा आहेत. परभणी 10,306, पुणे 16,257, रायगड 5,585, रत्नागिरी 2,782, सांगली 2,620. तर पुढचं आहे मित्रांनो सातारा 5,440, साताराला पण अर्ज मोठ्या प्रमाणे आलेले आहेत. मित्रांनो, सिंधुदुर्ग 2,982, सोलापूर 3,543, तर सोलापूरला फक्त 20 जागा आहेत. मित्रांनो, 20 जागांसाठी स्पर्धा तुम्ही बघू शकता, अर्जही मोठ्या प्रमाणे आले आहेत. ठाणे 13,681, वर्धा 1,106. ओके मित्रांनो, आता भरपूर उमेदवार म्हणतात की मुंबईचं पण मी तुम्हाला सांगणार आहे, मुद्दा मी एंडला ठेवलेलं आहे. वाशिम 3,032, यवतमाळ 4,608 आणि मुंबईमध्ये टोटल 3 आहेत मित्रांनो, शहर दिवाणी, मुख्य महानगर तसेच लघुवाद. तर शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयासाठी 15,688 आलेले आहेत. मुख्य दंडाधिकारी कार्यालय मुंबई 2,930 आलेले आहेत आणि लघुवाद न्यायालय मुंबई 1,260. अशा प्रत्येक जिल्ह्याला किती अर्ज आलेले आपण तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेलं आहे मित्रांनो. आता काही उमेदवार म्हणतात की ऑफिशियल तर नाही आहे, तुम्ही कसं का सांगितलेलं आहे, तर मित्रांनो ऑफिशियल हे डिक्लेअर झालेलं नाही आहे. समजा तुम्हीच अप्लाय केलं की बाबा कुठल्या जिल्ह्याला किती अर्ज आलेले, असा एक उमेदवार अप्लाय केलेलं आहे, अप्लाय केल्यानंतर त्यांनी पूर्ण डिटेल दिलेले आहेत, डिटेल दिल्यानंतरच आम्ही तुमच्यापर्यंत ही माहिती पोचवत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिपाई किंवा अमाल या पदासाठी टोटल 1266 जागा होते मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्याला किती अर्ज आलेले आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि मित्रांनो, तुम्ही कुठल्या जिल्ह्याला अर्ज केलेला आहात आणि तुमचा परीक्षा तारीख कधी आहे ते तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो. आणि हॉल तिकीट डाउनलोड करताना प्रॉब्लेम येत आहे आणि तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा, मी तुमचं नक्कीच मदत करणार आहे. कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला. आता एक्झाम झाल्यानंतर कट ऑफ लिस्ट लागणार आहे, त्याचा प्रत्येक व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे मित्रांनो. तुम्ही तर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी.